इस न्यूज के प्रायोजक है उमामा फैशन विजापुर बेस सोलापुर। औरंगाबाद कारागृहात कार्यरत असलेल्या कैद्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी धक्कादायक घटना घडली आहे। औरंगाबादच्या हर्सुल कारागृहात कैद्यांनी तुरुंग अधिकाऱ्यांना बेदम मारहाण केली आहे। यात हे अधिकारी गंभीर जखमी झाले आहेत। या प्रकारामुळेच एकच खळबळ उडाली आहे। औरंगाबादच्या हर्सुल कारागृहात मारहाणाचा हा प्रकार घडला आहे। येथे कैद असलेल्या 9 कैद्यांनी मिळून तुरुंग अधिकाऱ्यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली। या 9 आरोपींनी दोन्ही अधिकाऱ्यांना घेराव घातला आणि लाथाबुक्याने जबर मारहाण केली। मारहाण झालेल्या अधिकाऱ्यांनी याबाबत पोलीस तक्रार केली असून तुरुंग अधिकाऱ्यांना मारहाण करणाऱ्या या 9 कैद्यांविरुद्ध आता विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मात्र कैदी एकत्र जेलमध्येच अधिकाऱ्यांना मारत असतील तर जेलमध्ये आता अधिकारी तरी सुरक्षित आहेत का? तुरुंगाच्या शिस्तीचं काय? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे। औरंगाबादमध्ये कर्ज वितरण करणाऱ्या एका खासगी बँकेतील कर्मचाऱ्याच्या घरात गोळीबार झाला। या गोळीबारात बँक कर्मचाऱ्याचा 2.5 वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे। गंगापूर शहरातील अहिल्यादेवी नगरात ही घटना घडली आहे। हा गोळीबार एका कावटी कट्ट्यातून करण्यात आला असून घरात 2 गोळ्या फायर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। रेडीमेड कापड क्षेत्रात अग्रेसर असलेलं एकमेव नाव म्हणजे उमामा कलेक्शन। बच्चों से लेके बड़ों तक एक ही चॉइस उमामा फैशन। आमच्या इथे जीन्स टी शर्ट्स ट्राउजर्स शर्ट्स पैंट्स जैकेट्स आदि वरायटीज उपलब्ध। तसेच दिवाळी होळी रमजानी बकरी ईद आंबेडकर जयंतीचीही शॉपिंग करा। आमच्या ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर उमामा फैशन मक्का मस्जिद शेजारी विजापूर वेस सोलापूर। संपर्क 9921037094।